सर्व नागरिकांना कळवण्यात येत आहे की 21 दिवस लॉकडाऊन असल्यामुळे कोणीही विनाकारण घराबाहेर पडू नये. फक्त जीवनावश्यक वस्तू म्हणजे मेडिकल स्टोअर, भाजीपाला व किराणा इत्यादी सुरू राहील. बाकी सर्व बंद राहील. घरी राहा, सुरक्षित राहा, आनंदी राहा. अरे वर्क फ्रॉम होम. हे असं तू रोज उठून घर साफसफाई करतोस आणि स्वतः पण आजारी पडशील आणि आम्हाला पण आजारी पडशील, मला आणि वहिनीला पण. अरे दादा, तुला तरी घर बसल्या वर्क फ्रॉम होम करायला मिळतंय ना, मग ते कर ना ऑफिसचं काम. आणि ज्या लोकांना ऑफिसचं काम घराला मिळत नाहीये त्यांची अवस्थाच काय असेल एवढं तरी तुला कळतंय ना. मग ते लॅपटॉप उघड आणि वर्क फ्रॉम होम कर. हे रोजचं साफसफाई करणं सकाळी उठल्यावर बंद कर. स्वतः पण आजारी पडशील आणि आम्हाला पण आजारी पडशील रे. बंद कर. अहो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? तो सांगताय तर त्याचं ऐका ना. आपल्यासाठी दिवस रात्र पोलीस, डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट काम करत आहे. तुम्ही घरी बसून स्वतःची काळजी घेऊ शकत नाही का? तुम्हाला जे ऑफिसचं काम दिलंय ते तुम्ही करा ना. बरं ठीक आहे, सकाळची साफसफाईची कामे आजपासून पूर्णपणे बंद. उगीच आधार पण नको ते. अरे आंटी, भाजी घेऊन येशील का? अगं आणतो ना, त्यात काय एवढं आहे? भाजी आणायची ना आपल्याला. रोज रोज तू बाहेर नको जाऊ भाजी आणायला. जी का आणायची ना भाजी आठवडाभराची, ती मी आणतो जाऊ. हा चल. बरं ठीक आहे, जाताना मास्क घालून जा आणि सॅनिटायझर घेऊन जा. आता घेतलं येणारच, याशिवाय कशाला बाहेर जाईल मी. चल येतो. ठीक आहे, विनाकारण घराबाहेर पडू नका. अत्यावश्यक काम असेल तरच मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करूनच आपले दैनंदिन कामे करावी. तसेच एकमेकांच्या संपर्कात येताना आवश्यक ती काळजी घ्यावी. बरोबर मित्रांनो, स्वतःची पण काळजी घ्या आणि इतरांची पण काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. चला मी जरा जाऊन येतो, भाजीपाला आणायचं आहे ना. धन्यवाद.